राहुल गांधी यांच्यावर झालेल्या कारवाई विरोधात काँग्रेस आक्रमक झाली असून गाव, तालुका, जिल्हा तसेच देश पातळीवर काँग्रेसच्या वतीने केंद्र शासनाच्या विरोधात विविध आंदोलन करण्यात येणार आहेत. आज तालुका स्तरावर काँग्रेसच्या वतीने पत्रकार परिषद घेत मवियाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलंय. कोपरगाव येथे काँग्रेसचे निरीक्षक डॉक्टर एकनाथ गोंदकर, तालुका अध्यक्ष आकाश नागरे, शहर अध्यक्ष तुषार यांनी पत्रकार परिषद घेत आंदोलनाची दिशा स्पष्ट केली आहे. देशात लोकशाहीचा गळा दाबण्याचे कार्य सुरू असून भाजप सरकारच्या काळात देश हुकुमशाहीकडे वाटचाल करत असल्याचं डॉक्टर एकनाथ गोंदकर यांनी म्हटलंय. यावेळी काँग्रेसचे नवनिर्वाचित पदाधिकारी उपस्थित होते. खरं तर आजचा विषय हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. आम्हाला ऑल इंडिया काँग्रेस कमिटीने सूचना दिली की प्रत्येक तालुक्यामध्ये तालुकास्तरीय तालुका अध्यक्षांनी व काँग्रेस कमिटीने पत्रकारांशी संवाद साधून तालुका पातळीवरती जो देश पातळीचा विषय आहे तो पोचवण्यासाठी आम्हाला त्या ठिकाणी संवाद साधण्यासाठी सांगितलेलं होतं. आणि त्या अनुषंगाने जशी आपण परिस्थिती आज देशामध्ये बघत आहोत की देशाचे आपले नेते, काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय राहुलजी गांधी यांची खासदारकी ज्या पद्धतीने रद्द झाली आहे, ज्या अनैतिक पद्धतीने त्यांच्यावरती कारवाई करण्यात आली आणि त्याचे जे पडसाद आपण उमटताना पूर्ण देशामध्ये बघत आहोत, त्या पद्धतीने मला असं वाटतं गावोगावी याची चर्चा चालू आहे आणि तीच बातमी सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याचं सत्य परिस्थिती काय याची चर्चा होण्यासाठी आम्ही ही पत्रकार परिषद आज बोलवलेली आहे. खरं तर सर्व काही गोष्टी आपल्याला सांगण्यापूर्वी एक 2 मिनिटांमध्ये मला असं वाटतं आपण इतिहासाचा सुद्धा विचार केला पाहिजे. आपल्या देशाला 1947 साली स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्य मिळाल्यावरती थोर नेते आपले पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सुभाषचंद्र बोस असतील, सरदार वल्लभभाई पटेल असतील, मौलाना अबुल कलाम आझाद असतील, त्यांच्या माध्यमातून या देशाचं संविधान आलं. आणि संविधान आल्यावरती या देशामध्ये आपण पार्लमेंटरी सिस्टम ऑफ गव्हर्नन्स ज्याला म्हणतो ती अडॉप्ट केली भारताने. पार्लमेंट करण्यामागचं कारण काय होतं तर या देशामध्ये जे विभिन्न प्रकारचे संस्कृती आहे, विभिन्न भाषा आहेत, आपण ज्याला अनेकतामध्ये एकता म्हणतो, युनिटी इन डायव्हर्सिटी म्हणतो, त्या पद्धतीने सर्व लोकांचा आवाज हा एका सेंट्रल जागेवरती आला पाहिजे याच्यासाठी पार्लमेंटची गरज असते आणि लोकशाहीची गरज असते. म्हणून काँग्रेस पक्षाने त्यावेळेला लोकशाही आणण्यासाठी मोठं योगदान दिलं आणि पार्लमेंट स्थापित करण्यात आलं. पार्लमेंट झाल्यानंतर प्रत्येक लोकसभेच्या कॉन्स्टिट्युएन्सीमधून, प्रत्येक मतदारसंघामधून इथे त्यांचे उमेदवार निवडून आलेत आणि ते उमेदवारांची जबाबदारी असते की त्या त्या मतदारसंघातले विषय, त्या त्या राज्यातले विषय आपल्या पार्लमेंटमध्ये मांडावे, संसदेमध्ये मांडावे आणि त्यासाठी म्हणून खासदार निवडून येतात. आणि आपण जे बघितलं की 2014 सालपर्यंत जास्तीत जास्त वर्ष काँग्रेसने या देशावरती राज्य केलं, काँग्रेसने लोकशाही टिकवली, काँग्रेसने लोकशाही दिली या देशाला. आणि ज्या पद्धतीने सगळं प्रोग्रेस झाला, RTI असेल, राईट टू एज्युकेशन असेल, फॉरेस्ट राईट्स ऍक्ट असेल, फूड सिक्युरिटी जे बिल असेल, इंडो US न्यूक्लिअर डील असेल, कारगिलचं युद्ध जे आपण जिंकलो, हे सगळ्या गोष्टी या काँग्रेसच्या काळामध्ये. कारगिलचं युद्ध आपण जरी वगळलं तरी बाकीचे इतर सगळे युद्ध पकडले तर हे सगळे काँग्रेसच्या काळामध्ये झालेलं प्रोग्रेस होतं. रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट सुद्धा काँग्रेसच्या काळामध्ये आलं. तर लोकशाही वाचवण्याचं काम, लोकशाहीला वाढवण्याचं काम काँग्रेसने 2014 पर्यंत नक्कीच केलं. आणि 2014च्या पुढे आपण जो कारभार आत्ताच्या परिस्थितीमध्ये जे BJP सरकार केंद्रामध्ये आहे, मोदी सरकार आहे, त्यांच्या माध्यमातून आपण बघतोय की मागच्या 8-9 वर्षामध्ये पार्लमेंटमध्ये जे दिवसेंदिवस डिबेट्स होतात, जे संवाद आणि संभाषणाच्या जीवावरती ही डेमोक्रेसी टिकली, ही लोकशाही टिकली, ते हळूहळू कमी होताना आपल्याला ड्रॅस्टिकली दिसलेलं आहे. की माननीय राहुलजी गांधी यांनी फक्त भारत जोडो यात्रा केली, 3500 किलोमीटरच्या आसपासची यात्रा ऊन वारा पाऊस कुठलाही विचार न करता त्यांनी केली आणि त्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या पायाखालची वाळू घसरायला लागली. आणि त्याचा ते थांबवायचं कसं, हे थांबत नाही, लोकांचा सहभाग वाढतच गेला. अनेक पक्ष, अनेक वेगवेगळ्या प्रकारचे जाती धर्माचे लोक या ठिकाणी सामील व्हायला लागले आणि हे झाल्यानंतर मात्र भारतीय जनता पार्टीला पुढची जी भूमिका आहे ती त्यांना बदलायची वेळ त्यांच्यावर आली आणि मग काहीतरी केलं पाहिजे म्हणून राहुल गांधीवरती या ठिकाणी त्यांनी कारवाई केलेली. याचे पक्षपाती पण आहे. जर असं त्यांना करायचंच होतं तर त्यांच्याच पक्षाचे जे आमदार आहेत यांचाही यापूर्वी नरेंद्र भाई कचोरिया म्हणून यांना 3 वर्षाची शिक्षा झालेली आहे, मग त्यांच्यावर का कारवाई झाली नाही, त्यांचं संसद का रद्द केलं नाही, हा कुठला न्याय आहे,
या देशामध्ये सर्वसामान्य माणसाला जो न्याय तो मोठ्यालाही न्याय अशी परंपरा आपल्या देशाची आहे, आपल्या लोकशाहीची परंपरा ती आहे. त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्राचे बच्चू कडू आहेत, यांनाही 2 वर्षे शिक्षा झाली, मग त्यांना पण त्यांच्यावर का कारवाई झाली नाही? तर केवळ ती त्यांच्या गोटात आहेत म्हणून त्यांच्यावर कारवाई झाली नाही. मधल्या काळामध्ये तुम्ही तुमच्या सत्तेचा गैरवापर करून, पैशाचा गैरवापर करून, ईडीचा सारख्या संस्थेचा वापर करून, सीबीआयच्या संस्थेचा वापर करून तुम्ही जो काही लोकांवरती दबाव आणतायत आणि दबाव आणून लोकांना काही ते करायला लावतायत, अतिशय चुकीचं आहे. ज्या पद्धतीनं तुम्ही महाराष्ट्रामध्ये सत्ता बदल घडवला तो अतिशय निंदनीय बाब आहे, ती कुणालाही मान्य नाही. ती म्हणजे ज्या आपल्या लोकशाहीमध्ये पूर्णपणे अतिशय विरुद्ध अशी ती बाब आहे, आणि अशा पद्धतीनं जर तुम्ही लोकांवरती दबाव टाकून राजकारण करत असाल तर अशी चुकी आहे. परवा सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्याच्यावर ताशेरे ओढले आहेत, कारण हे सरकार नपुसक आहे असं त्यांनी म्हटलं आहे. ही वेळ कशासाठी येते? आज तुमच्या राज्यामध्ये अनेक मोर्चे निघत आहेत, वेगवेगळ्या सामाजिक मोर्चे निघत आहेत, त्याच्यानंतर तुमच्या शिक्षक लोकांचे, कामगार लोकांचे जुनी पेन्शन मिळावी म्हणून मोर्चे निघत आहेत. हा प्रकार का घडतो आहे? ह्या प्रकार म्हणजे पूर्णपणे महाराष्ट्र शासनाच्या प्रशासनाची अजिबात कंट्रोल या ठिकाणी नाही असं मत सुप्रीम कोर्टाने या ठिकाणी नोंदवलेलं आहे. आज आपण पाहतो नगरपालिकेची निवडणुका, महानगरपालिकेच्या निवडणुका का थांबलेल्या आहेत, कशामुळे थांबवलेल्या आहेत? त्यांना शाश्वती नाही आहे, कारण जनता आता जनतेचा कल बदलत चाललेला आहे, जनता आपल्या विरोधात चालली आहे. हे सगळं लक्षात आल्यामुळे ही जी चालढकल सुरू आहे ती चालढकल किती दिवस चालणार आहे? पण या पद्धतीनं लोकांना नामवेद करणं, कार्यकर्त्यावरती वेगळ्या केसेस करणं, खोट्या केसेस करणं, दमबाजी करणं, हे जे प्रकार चाललेत ही त्वरित थांबवले गेले पाहिजे आणि जनतेपर्यंत गेलं पाहिजे. आज आपण बघतो आहोत तर खालच्या थरापर्यंत जर ही या ज्या चाललेल्या घडामोडी लोकांपर्यंत गेल्या तर नक्कीच यामध्ये बदल होईल. म्हणून या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आणि नंतर आमच्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने हा निर्णय घेतला की प्रत्येक ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स झाली पाहिजे. आजचा दिवस असा आहे की पूर्ण महाराष्ट्रामध्ये तालुका लेवलवरती प्रेस कॉन्फरन्स चालू आहे. 6 महिन्यापासून आपण देशात बदललेलं वातावरण बघतोय. भारत जोडो यात्रेच्या दरम्यान राहुल गांधीजी यांना जो प्रतिसाद मिळाला, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या निर्देशनानुसार या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक राज्यामध्ये नुकताच जो अनुचित प्रकार घडला, राहुलजींना संसदेतून बडतर्फ करण्यात आलं. खरं तर भारत जोडो यात्रेचा प्रतिसाद बघितला तर विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली असं म्हणणं वावगं ठरणार नाही. अर्थव्यवस्था व्यवस्थित असेल तर आपण पुढे आपली जीवनशैली व्यवस्थित जगू शकतो. भारताची अर्थव्यवस्था आज आपण बघितलं तर गॅसचे भाव बघा, पेट्रोलचे भाव बघा, दैनंदिन वस्तूंचं आज जी महागाई आहे ती गगनाला भिडलेली आहे. राहुलजी ज्यावेळेस संसदेत बोलायला म्हणताय की मला बोलू द्या, तर त्यांचा माईक ऑफ केला जातो, त्यांनी दाखवलेले पुरावे संसदेच्या रेकॉर्डवरून काढले जातात. खरं तर गेली परिस्थिती आपण बघितली, नुकत्याच महाराष्ट्रामध्ये 2 विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुका झाल्या, त्यातून आपल्याला जनतेचा कौल दिसून आला की जनतेचा कल कोणत्या ठिकाणी आहे. देशातलं वातावरण हे अतिशय अस्थिर आहे. प्रत्येकाने आपल्या आपल्या परीने, लोकशाहीच्या मार्गाने, प्रत्येक सामान्य नागरिक असेल, प्रत्येक जण आपला हा स्वतःचा आणि देशाचा एक देशभक्त म्हणून विचार करत असतो. देशामध्ये महागाईवरून ध्यान हटवण्यासाठी कुठंतरी एक गढूळ वातावरण तयार करायचं आणि आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची, या अनुषंगाने जो प्रकार चाललाय तो निंदनीय आहे. जय भारत सत्याग्रह च्या अनुषंगाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडून जो प्रोग्राम आलेला आहे, जय भारत सत्याग्रह, याच्या अनुषंगाने कोपरगाव तालुक्यामध्ये, कोपरगाव शहरामध्ये कॉर्नर सभेचं आयोजन या ठिकाणी तालुकाध्यक्ष आकाशजी नागरे असतील, कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे निरीक्षक आदरणीय एकनाथ काका गोंदकर असतील, त्याचप्रमाणे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच काँग्रेस कमिटीचे महाराष्ट्राचे प्रांताध्यक्ष आदरणीय नानासाहेब पटोले असतील यांच्या मार्गदर्शनाखाली या कॉर्नर सभेचं आयोजन कोपरगाव तालुक्यामध्ये, शहरामध्ये यशस्वीरित्या करण्यात येईल, या अनुषंगाने मी एवढं बोलतो आणि थांबतो.